म्हणून निवांत, आता जास्त गर्दी वगैरे नसती या वेळेला म्हणून आत्ता आलेलो आहोत. एवढं दिसतानाच इतकं छान दिसतंय, बापरे मस्त मसाला. मी नाश्त्याला सगळेच ओव्हरनाईट ओट्स खातो, त्याच्यात खूप सारे स्ट्रॉबेरीज, ब्लूबेरीज आणि सोया मिल्क. त्यांना सेंट्रल क्लास आला होता आपल्या इथे अवथरून मध्ये, आपण गेलोच गेलोच नाही आणि वेळेला आठवते का ते हे पिशव्या फेकली होती हो, आणि आपण आम्ही घेऊन गेलतो शर्वरीला पळत पळत. शुभप्रभात मंडळी, कसे आहात? मी आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. आम्ही पण छान आहोत. आज खूप दिवसानंतर ना मी इकडे बॅकयार्डमध्ये आलेली आहे, कारण खूप सारे पानं वगैरे पडलेत आणि जरासं म्हणजे कमी आहे त्या मानाने थंडी नाही, तर खूप थंडी होती महागल्दी, त्यामुळे बाहेर निघणं आम्ही जास्त टाळत होतो. मागचं डोर जास्त ओपन नसतं आता विंटरमध्ये, आणि इकडे काही असं जास्त राहिलेलं पण नाही. असं गार वाऱ्याचा हवा म्हणजे झोका आला की थंड लागतं एकदम. आणि आज आहे रविवार, आता मुलींना घेऊन आले म्हणजे शर्वरी आत्ताच मराठी शाळेतून आली, घरी तिला घेऊन आले मी, आणि म्हटलं ब्लॉगला पण सुरुवात करू. आणि आज रविवार आहे तर रविवार स्पेशल आज आहून चहाचं मस्त चटपटीत आज नॉनव्हेज खाणार आहोत. आज ते प्रॉन्स बनवत आहेत, प्रॉन्स मसाला मस्त. तर चला बघूया काय काय चाललं आहे त्यांचं आतमध्ये. आज काय चाललंय बनवायचं? आज घी रोस्ट, प्रॉन्स घी रोस्ट. एवढं दिसतानाच इतकं छान दिसतंय, बापरे मस्त मसाला. तुपामध्ये बनवताय का? इथे प्रॉन्स मॅरिनेट करून ठेवलेले आहेत, त्याची प्रॉन्स करी बनवायची भातावर खायला, आणि इकडे भात पण लावलेला आहे. तर आज खूप दिवसानंतर ना पुन्हा एकदा छान नॉनव्हेज आणि ते पण यांच्या हातात खायला मिळणार आहे. दीदी बरोबर शेअर कर, तुला फोर खवाय का? ठीक आहे, देते एक मिनिट हा. आणि न भांडता बसून व्यवस्थित खा. Later. Early the next morning. शुभप्रभात, आता सकाळचे वाजलेले आहेत 11. सगळं काही आटपून झालंय, झाडांना पाणी देते. मी आता जस्ट कर्टन ओपन केले तर माझी जी शेवंती आहे तिच्यातलं पाणी सुकलंय, आणि म्हणून मी तिला बाहेर ठेवले, कारण कुंडीमध्ये पाणी घातलं की ते लगेचच खाली येतं. इथली माती आहे ती अशी एकदम पाणी धरून ठेवत नाही, लगेचच खाली येतं, त्याच्यामुळे मग पाणी खूप सांडतं. त्यामुळे मी आता शेवंतीला बाहेर नेऊन ठेवले, कारण आज आणि उद्या पावसाचे अनुमान आहे पाऊस पडण्याचा, त्याच्यामुळे पाऊस पडेल तर त्याच्यात पाणी थोडं पडेल. आत्ता सध्या मी तिला पाणी घातलं तर म्हटलं की जास्वंदाला आणि बाकीची जी झाडं आहेत त्यांना पण पाणी घालून घेऊयात. आणि
त्या उन्हाचा फायदा घेत आई आता थोडं वॉक करून येतील थोडंच, कारण की पाऊस पडून गेला त्यामुळे बसायला पण जागा नसते कुठे, बाकड्यांवर एक राऊंड मारतील आणि येतील. तर इथं छान आता ऊन आले, मी मग स्वयंपाक आटपून घेते आणि मग दुपारून मे बी पाऊस परत पडेल. तर चला लागूयात सकाळची जी कामं, घाई गडबड असते माझी, ते स्वयंपाक वगैरे आटोपण्याची आटपून घेते पटापट. तर काल जास्त व्हिडिओ रेकॉर्ड नाही केला कारण की काल रविवार होता आणि मग सगळ्यांचा एकत्र दंगा वगैरे चालू असतो मुलींचा पण, आणि खाऊन पिऊन बसलो त्यानंतर ना फार आळस आल्यासारखं झालं होतं, मग त्यामुळे मग सगळ्यांनी असंच टाईमपास केला आणि मग त्यामुळे मग चालू होतं सगळीकडे दंगा मस्ती मुलींची त्यांच्या बाबाबरोबर. त्यामुळे मग मी पण म्हटलं की जाऊ दे आता सगळा एक फॅमिली टाईम सगळे आपला घालूया, त्यामुळे मग रेकॉर्ड वगैरे काही केलं नाही. यांचे ओट संपलेले आहेत, हे ओव्हरनाईट ओट्स खातात त्यामुळं मी म्हटलं आता भिजवून ठेवूया, म्हणजे आता आठवडाभर लागतो त्यामुळे मग छान भिजलं की मध्ये टेस्टी पण लागतात जास्त. आणि आम्ही नाश्त्याला सगळेच ओव्हरनाईट ओट्स खातो, त्याच्यात खूप सारे स्ट्रॉबेरीज ब्लूबेरीज आणि सोया मिल्क हे नट्सची पावडर आहे. याआधी पण मी शेअर केलेलं आहे की मी ओव्हरनाईट ओट्समध्ये काय काय घालते, चिया सीड्स घालते. तर मी येथे ही बारीक केलेली नट्स, सगळ्या प्रकारचे नट्स असतात ते एकदम बारीक केलेले आहेत आणि ते यामध्ये घालते. ही फ्रोझन स्ट्रॉबेरी आहे, फ्रोझन आणलं की कसं राहतात पण टिकतात पण नाही, तर असं लगेचच ना स्ट्रॉबेरी संपवावं लागतं. कुठली पण बेरी आणली ना ती लगेच संपवावी लागते एक दोन दिवसामध्ये, नाहीतर खराब होऊन जातात. त्यामुळे जास्त करून आम्ही फ्रोझनच आणतो ऊसमध्ये घालण्यासाठी. ही आहे ब्लूबेरी. आणि या फळांव्यतिरिक्तही आम्ही पियर वगैरे जेव्हा खायचा टाईम असतो त्यावेळेस घालतो, म्हणजे की खायच्या वेळेला ताजी ताजी, जसं केळी झालं कारण ती फळं काळी पडतात त्यामुळं मग ती खायच्या प्रत्येकाला कुठलं फळ काय खायचं आहे त्या हिशोबाने मग आम्ही त्याच्यामध्ये घालतो. आज दुपारचं जेवण बनत आहे पनीर, त्यामुळे हाफ पनीर आधीच बनवलं होतं परवा, अर्ध पनीर परवा बनवलं होतं त्यामुळे अर्ध शिल्लक आहे, तर ते म्हटलं संपून टाकावं. आणि ग्रेव्ही केली की म्हणजे कसं मुली पण पटापट संपवते, जर असं दुपारी आल्या ते आपण स्कूलमधून आल्यानंतर ना खाते. ग्रेव्ही करायची आहे जराशी. पनीरची भाजी बनवण्यासाठी आता मी इथे कांदा ठेवलेला आहे भाजण्यासाठी. कांदा, टोमॅटो, काजू, लसूण आणि आलं हे सगळं भाजून वाटून घ्यायचं आहे. आणि ग्रेव्ही झाल्यानंतर ना ती छान तेलामध्ये तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आणि त्यामध्ये पनीर घालून छान मिक्स करायचं. तर झाली भाजी, थोडं गरम मसाला आणि चवीपूर कमी, अशी झटपट भाजी बनवते मी, जास्त वेळ लावत नाही. कढई पनीर किंवा मटर पनीर वगैरे बनवायचे असेल किंवा वेगळी डिश बनवायची असेल तर बराच वेळ जातो. थोडंसं त्याला मॅरिनेट करा आणि मग नंतर ना थोडंसं मग आरामात आरामात करावे लागतात आणि क्रीम वगैरे घालायची,
जर शाही पनीर वगैरे बनवत असाल तर, परंतु आता मी एकदम झटपट साधी आपली पनीर मसाला म्हणू शकतो त्या प्रकारचा बनवते. वेळ झाला आहे तर मुलींना स्कूलमध्ये स्कूलमधून आणण्याचा पिकअप करण्याची वेळ झाली आहे. मी चाललेली आहे आता, जायला मला 10 मिनिट लागतात आणि मग जाऊन 5 मिनिट थांबायचं, कारण कधी कुठला क्लास आधी येईल ते सांगता येत नाही, कधी श्रीमेचा आधी येतो कधी शोरूचा येतो, त्यामुळं मी जरा जाऊन थांबत असते. तर आता वाजलेले आहेत 2:40, निघते मी आता. ओपन द डोर अँड आता इथे खेळ काय खेळायचं येते अजून म्हणू का प्ले डो. जेवण वगैरे आटोपली आमची आणि आता गेल्यात मुली झोपायला. डॅडीचं चाललेलं आहे वॉक करणं. या वीकेंडला सेंटर क्लास आला होता आपल्या इथे अवतरून मध्ये, आपण गेलोच नाही आपण. आणि आठवते का ते पिशव्या फेकली होती? हो. आणि आपण आम्ही घेऊन गेलतो शर्वरीला पळत पळत तिकडल्या पुढच्या साईडला प्राक्सिसच्या तिकडे. तुम्ही त्यांना त्याला फॉलो पण केलं होतं यावेळेला, विसरून गेलो कस काय काय माहिती आपल्याला लक्षात नाही आलं. दुसरीकडे येणार आहे मला तिकडे बघूया आपण. शाळेत पण येत का? शाळेत आहे बुधवारी. बुधवारी मुलांनी आज शूज बनवले शर्वरीने त्यांनी, आणि त्या शूज मध्ये ठेवलेले. आता तिने घरी पण नोट लिहून ठेवली शूज मध्ये काहीतरी लिहिले. हा, गाजर आंजी कडून ऑफर पण असते. डाउनरेल म्हणून हे ना पार्क अम्युजमेंट पार्क, त्याच्यामध्ये सेंटर क्लास चे इव्हेंट असत, इव्हन ऑफर असते दरवर्षी. यावर्षी पण आहे ऑफर, पण ते वॉटर पार्क आहे काय माहिती आणि कधी आहे, बहुतेक मी गेल्यावर आहे का काय माहिती ना. राईट, बघतो मी. मला वाटतं 28 सप्टेंबरला का काहीतरी असं आहे, बघाव लागेल त्या दिवशी ते त्यांच्या इथे सेंटर क्लास असं. तर अशा प्रकारे चालू आहे आमच्याकडे सगळीकडे सेंटर क्लासचं वातावरण आहे सध्या. खूप वेगवेगळ्या ठिकाणी परेड वगैरे होता लास्ट वीकेंडला, परंतु आम्ही तिकडे गेलो नाही, जायला झालं नाही. आणि आता बघू दुसरीकडे कुठे असेल तर जाऊ. क्लासमध्ये तर येणारच आहे शाळेत, आणि शाळेत पण खूप छान परेड वगैरे असते, ती पण बघण्यासारखी असते. त्यांना छोटे छोटे गिफ्ट्स दिले जातात, खायला वगैरे दिलं जातं, पेपर नोटून वगैरे. तर ही अशी धमाल चालू आहे. नाही ते छोटं आतलं ओढायचं घेऊया. आता आलेलो आहोत आम्ही सुपर मार्केटमध्ये, थोडीशी ग्रॉसरी घ्यायची आहे म्हणून निवांत. आता जास्त गर्दी वगैरे नसते या वेळेला म्हणून आत्ता आलेलो आहोत. तर आत्ता 8 वाजलेत आणि गर्दी वगैरे काही नाही आहे, त्यामुळे म्हटलं पटकन सामान घेऊया आणि घरी जाऊया. साडे 9 वाजलेले आहेत, सगळीकडे शुकशुकाट झाला. आम्ही पण आत्ता ग्रॉसरी घेऊन आलेलो आहोत आणि आता थोड्या वेळ सिरीज वगैरे बघणार आहोत आणि त्यानंतर न झोपणार. त्याचबरोबर आजचा हा ब्लॉग पण येथेच थांबवते. आय होप तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि असे छान छान ब्लॉग पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय, शुभरात्री.